मकर संक्रांत के मौके पर नायलॉन मांझे की गंभीरता को देखते हुए 15 जनवरी रविवार को नागपुर के उड़ान पुल बंद रखे गए थे। इसके साथ ही सभी उड़ान पुलों को बैरिगेट्स लगाकर बंद किया गया था और पुलिस काफी सतर्क थी। सर्व नागरिक आह्वान करने थे कि आज मकर संक्रांति सणानिमित्त अपन पतंग उड़ाने का आनंद घेता त्या आनंदासाठी अपन आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवर वर चढून स्वतःचा जीव धोक्यात घालून पतंग उडवण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण टेरेसवर चढू नये, टेरेसवरून खाली उतरून मोकळ्या मैदानामध्ये पतंग उडवण्याचा आनंद घ्यावा। टेरेसवर पतंग उडवताना आपण आनंदाच्या भरात आपला जीव धोक्यात घालण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे आपल्या जीवितात धोका उत्पन्न होऊ शकतो। लहान मुले त्यांना टेरेसवर घेऊन जाऊ नये। तरी तहसील पोलिसांतर्फे नागपूर पोलिसांतर्फे आपण आवाहन करण्यात येते की आपण टेरेसवरून खाली उतरावे, टेरेसवर आपल्या जीवितात धोका उत्पन्न होईल असं कोणते। तहसील हद्दीमध्ये आज मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात आम्ही पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर्व बीटमध्ये बीट अधिकारी त्यांच्या अंमलात पेट्रोलिंग करत आहात, त्याचबरोबर आमचे चेतक मोबाईल, पेट्रोल मोबाईल, सी आर मोबाईल, बीट मार्शल अत्यंत दक्षतेने पेट्रोलिंग करत आहात। आणि यामध्ये नागरिकांना आम्ही आवाहन करतो की सणाच्या आनंदाच्या निमित्ताने आपण जे टेरेसवर वर चढून आपला जीव धोक्यात घालून पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत, परंतु त्यामुळे आपल्या जीवितात धोका उत्पन्न होण्याची दाट शक्यता आहे। तरी नागरिकांना आवाहन करतो की लहान मुले आणि आपण स्वतःसुद्धा टेरेसवर जाऊन पतंग उडवू नये, कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये, त्यामुळे जीवितास हानी होऊ शकते, पक्ष्यांच्या जीवितास हानी होऊ शकते। त्यामुळे सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की सणाचा आनंद नक्कीच साजरा करा, परंतु स्वतःच्या जीवितांची सुरक्षितता, इतरांच्या जीवितांची सुरक्षितता यांची काळजी घेऊन आपण साजरा करावी आणि कोणताही अनुचित प्रकार आपल्या आजूबाजूला आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। आज मकर संक्रांतीनिमित्ताने मोठ्या प्रमाणावर लोक पतंग उडवत असतात, तरी आपण सर्व पोलीस स्टेशनमध्ये ऑफिसर्सच्या नेतृत्वामध्ये 5 ते 6 टीम्स तयार केल्यात, त्याबरोबर BMs आहेत आणि सगळे आपापल्या एरियामध्ये पेट्रोलिंग करत आहेत। जे नायलॉन मांजा विकणारे शॉप्स आहेत तिथे रेड केले जात आहेत, ते पतंग विकणारे दुकानं चेक करत आहेत। त्याचप्रमाणे जिथे मोठ्या प्रमाणावर पतंग उडवत आहेत, जसं आपण बघता की आता मोठ्या प्रमाणावर पतंग उडवणं चालू आहे, तिथं पण आपण जाऊन चेक करतो की नायलॉन मांजाचा वापर वगैरे होत नाही आहे। तर जास्तीत जास्त आपण चेकिंग करत आहोत, नागरिकांना पेट्रोलिंगद्वारे आवाहन करत आहोत लाऊडस्पीकरवर, तर आपलं मोठ्या प्रमाणावर चेकिंग सुरू आहे।